देवेंद्र फडणवीस राज्य के गृह मंत्री हैं। राज्य में हो रही हर आपराधिक घटना के लिए वह जिम्मेदार है, यह कहना है विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का, जिन्होंने आज नागपुर में पत्रकारों को प्रतिक्रिया दी। इस वक्त उन्होंने सलमान खान के मामले में फडणवीस का इस्तीफे की मांग की है। सलमान खान के घर पर गोलीबारी करने वाले आरोपी की पुलिस कस्टडी में मौत हो जाती है, यह गलत है। राज्य के कानून व्यवस्था के परचक के उड़ गए थे। इन सब गतिविधियों को राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिम्मेदार है, यह कहकर वडेट्टीवार ने गंभीर आरोप फडणवीस पर लगाए हैं। उनका क्या कहना है, आइए देखते हैं। नहीं, अत्यंत गंभीर आहे। कस्टडी मध्ये आत्महत्या होऊ शकत नाही, कदाचित त्याचा खून झाला असावा अशी दाट शक्यता आहे। आणि अशा स्थितीमध्ये कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो आणि तातुरमातुर चौकशीचे आदेश केले जातात। खरं तर एवढा मोठा हाय प्रोफाईल हा सगळा विषय आहे। त्याच्या घरावर गोळीबार झाला, आरोपीला शोधून आणलेत पोलिसांनी आणि त्यांच्याकडून सगळी माहिती उपलब्ध होत असताना त्याची आत्महत्या, म्हणजेच या प्रकरणाला कलाटणी कदाचित देण्याचा काही उद्देश आहे का, या बाबतीत तपासणी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट की काही पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या होते किंवा खून होतो त्यावेळेस जबाबदारी कोणाची? राज्याच्या गृहमंत्री म्हणून आता ही कायदा सुव्यवस्था पूर्णतः राज्यातील बोजवारा उडालेला आहे। अशा वेळेस मला अपेक्षा होती की नीतिमत्तेच्या किंवा नैतिकतेच्या दृष्टीनं एक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती, परंतु हा राज्य पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना निवडणुकीच्याकडे जरी सर्व लक्ष असला तरी हे प्रकरण गांभीर असल्यामुळे किमान याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। वडेट्टीवार ने इस घटना की न्यायालयीन जांच की मांग की है। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।